पालकमंत्री प्राध्यापक नामदार शिंदे यांच्या निधीतून जामखेड तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यातच महत्वाचं समजलं जाणारं खांडवी येथील सबस्टेशनही त्याच दिवशी सुरू करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री व पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास काम यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहेत. 6,51,00,000 रुपयांच्या भरीव निधीद्वारे नामदार शिंदे यांनी जनतेच्या दारी विकासाची गंगा आणली असल्याचे बोलले जात आहे. खांडवी येथे सभामंडप 5,00,000, रस्ता काँक्रीटकरण 10,00,000, 33-11 KV सबस्टेशन 4 कोटी रुपयांचे उद्घाटन, सिवरी येथे रस्ता व पूल 17,40,000 तर सभामंडप 5,00,000 रुपये, नायगाव सभामंडप व्यायामशाळा रस्ता डांबरीकरण यासाठी 89,36,000, 36,00,000 रुपये धामणगाव पूल, ग्रामपंचायत कार्यालय 37,00,000, 21,000 रुपये तेलंगशी येथे सभामंडप आरोग्य उपकेंद्र रस्ता 1,71,00,000, 79,000 रुपये मोरी येथे 32,00,000, 1,49,00,000, 78,000 रुपये सातेपळ 15,00,000 रुपये, सोनेगाव 1 कोटी रुपये, दौंडाचीवाडी 4,00,000 तर आपटी 5,00,000 रुपये किमतीच्या कामाचे उद्घाटन तर काही ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले. या सर्व कामावर 6,51,00,000 रुपयांचा निधी तसेच 4 कोटी रुपयांचे सबस्टेशन राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. या विकासात्मक कामातून तालुक्याचा चेहरा मोहराच बदलणार आहे. कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघात अधिक निधी कसा उपलब्ध होईल याचा पालकमंत्र्यांना ध्यास लागलेला आहे. कुठेही कमतरता पडू नये म्हणून त्यांचे सदैव प्रयत्न असतात. जलसंधारण खाते त्यांच्याकडे आल्याने जलयुक्त शिवार अभियानातून कर्जत जामखेडमधला शेतकरी सुधारला. कसा जाईल, येथे कोणतीही विकासगंगा आणावी त्यासाठी निधी कसा उपलब्ध होईल अशी त्यांची तळमळ सातत्याने सतत चालू असते. या कार्यक्रमाच्या वेळी पंचायत समितीचे सभापती डॉक्टर भगवान गुरुमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, सुभाष जायबाय, महारुद्र महारणवर, सोमनाथ तनपुरे, रवी सुरवसे, सूर्यकांत मोरे, प्रवीण सानप, मनोज राजगुरू, लहू शिंदे, कांतीलाल वराट, ईश्वर मुरुमकर, दीपक कुमटकर, दत्तात्रय कोळी, भुजंगराव खंदारे, पी सी उजागरे, एन सी गायकवाड, शशी सुतार यांच्यासह अनेक मान्यवर भाजपाचे कार्यकर्ते व समस्त प्रत्येक ठिकाणचे नागरिक उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक नामदार राम शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिल्या आहेत. खांडवी तालुका जामखेड येथे आज महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा 2 यांच्या अंतर्गत आज 33/11 KV उपकेंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. निश्चितपणे या संदर्भामध्ये खांडवी, बावी, शिकरी, पाडळी, बावी, पिंपरखेड या गावांना या संदर्भामध्ये फायदा होणार आहे. ऐन भरण्याच्या कालखंडामध्ये या उपकेंद्राचं उद्घाटन झाल्यामुळं इतरही नन्नज असेल जवळा असेल त्याचबरोबर जामखेड असेल, आरणगाव असेल, त्यासुद्धा तिथून जाणारा शेतकऱ्याला जो वीज होती, जो लोड येत होता आणि लोड जास्त झाल्यामुळे जे मोटरा ट्रीप होत्या, ऐन या सीझनच्या कालखंडामध्ये हे नवीन उपकेंद्र सुरू होत असल्याकारणानं जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना यामधून मोठा दिलासा मिळणार आहे. वीज वितरण कंपनी अतिशय थोड्या कालावधीमध्ये अतिशय गतीने हे काम पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून आता तालुक्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जळणे, लोकांना वीज कमी मिळणे आणि कमी वीज मिळते असे कुठल्याही प्रमाणाचे अतिशय नगण्य तक्रारी आहेत. निश्चितप्रमाणे भविष्य काळामध्ये जामखेड तालुक्यामध्ये स्वयंपूर्ण हा तालुका विजेच्या संदर्भामध्ये आपणाला करायचा आहे. कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला विजेच्या संदर्भात अडचण झाली नाही पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्यात. जवळपास 33 कोटीची कामं हे मंजूर तालुक्यामध्ये केलेली आहेत. त्या संदर्भामध्ये सर्व कामं प्रगतीपथावर आहेत. हे 4 कोटी रुपयाचं कामाचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा ह्या शेतकऱ्यांना मोठा यामधून दिलासा मिळेल. नासिर पठाणसह प्रतिनिधी नंदू परदेसी, कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.